मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित टोल वसुलण्याचं आयआरबीचं कंत्राट संपलंय. मात्र द्रुतगतीवरील टोल वसुली ही 2036 या वर्षापर्यंत सुरूच राहील. 10 ऑगस्टच्या सकाळी 8 पासून सहकार ग्लोबल कंपनीला टोल वसुलण्याचं कंत्राट देण्यात आलंय. या दोन्ही कंपन्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतची मुदत आहे. MSRDC आणि IRB यांच्यातील टोल वसुलीसाठीचा करार संपलाय. विविध कारणांमुळे IRB कंपनी वादग्रस्त ठरली आहे. कंपनीनं वसूल केलेल्या टोलची रक्कम ही नोव्हेंबर 2016 मध्येच 2869 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. करारानुसार एवढीच टोल वसुली करणं आवश्यक असल्याचा दावा करत टोल वसुली बंद करण्यात यावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी राज्य सरकारने टोल वसुलीचा कालावधी आधी 2030 आणि नंतर 2036 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यातच IRB करार संपल्याने टोल वसुलीसाठी राज्य सरकारने नव्याने निविदा मागवल्या होत्या. मात्र तांत्रिक अडचणीचं कारण पुढे करत MSRDC नोव्हेंबरपर्यंत किशोर अग्रवाल व्यवस्थापकीय संचालक असलेल्या सहकार ग्लोबल या नव्या कंपनीला टोल वसुलीचं कंत्राट दिलंय. तर देखभाल आणि दुरुस्तीचं कंत्राट रोडवेज सोल्युशन या कंपनीला देण्यात आलंय.